तशा वनस्पतीबद्दलची माहिती घेऊया ज्या वनस्पतीला आपण शेवगा म्हणत असतो शेवगा ही एक अत्यंत अद्भुत अशी वनस्पती आहे जी आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आरोग्यदायी भाजी म्हणून आपण त्या वनस्पतीचा शेवग्याचा वापर करत असतो शेवगा हेल्थ बेनिफिट ऑफ ड्रमस्टिक ज्याला आपण शेवगा म्हणत असतो ड्रमस्टिक वनस्पती जी आहे जी मोरिंगा ओलिफेरा जिचं शास्त्रीय नाव आहे शेवगा या वनस्पतीचं शास्त्रीय नाव जे आहे ते आहे मोरिंगा ओलिफेरा याची फॅमिली जी आहे कुटुंब मोरिंगेसी आणि हा जो वृक्ष आहे हा मूळ भारतीय वृक्ष आहे ज्याला मोरिंगा म्हटल्या जाते ड्रमस्टिक म्हटल्या जाते हॉर्स रेडिस ट्रीसुद्धा म्हटल्या जाते आणि याच्या बियापासून बेन ऑइल म्हणते आहे म्हणून याला ट्री ट्रीसुद्धा म्हटल्या जाते ही वनस्पती एक अद्भुत म्हणतो आपण कारण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता या शेवग्यामध्ये असते आहे शेवग्याचा उपयोग आपण त्याचं पानं म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो आणि त्याच्या शेंगाचासुद्धा उपयोग आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी करू शकतो तर मित्रांनो आपण याचे आरोग्यदायी फायदे बघूया शेवग्यामध्ये जीवनसत्वे खनिजे कॅल्शियम पोटॅशियम लोह आणि इतर अनेक पोषक मूल्य घटक यामध्ये आढळते शेवगा शरीरातील घातक जीवाणूंपासून आपल्याला वाचवत असतो त्यामुळे आपल्या यकृताचं म्हणजे लिव्हरचं कार्य सुधारतं आणि आपली हाडे मजबूत होत असतात आपण बघतो आहे शेवग्याचा उपयोग म्हणजेच त्याची पानंसुद्धा आपण वापरू शकतो त्याच्या शेंगासुद्धा आपण भाजी म्हणून वापरू शकतो एवढंच नाही तर त्याचे फुलंसुद्धा आपण औषध म्हणून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण वा वापन त्याचा वापर करू शकतो मित्रांनो कोरोनासारख्या महामारीनंतर अनेक लोक आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात मग आपण शाकाहारी असाल तर शाकाहारी लोकांना आपल्या आहारामधून आपल्या अन्नामध्ये जीवनसत्व खनिज इत्यादी पोषक घटक मिळवण्याकरिता ही भाजी जी आहे शेवगा अत्यंत महत्त्वाची आहे शेवगा ही भाजी ऑक्सिडंट म्हटले जाते त्याचं ऑक्ँटीऑक्सिडंटचं एक पॉवर हाऊस म्हणून आपण तिला म्हणू शकतो आणि म्हणूनच शेवगा ही या भाजीला चमत्कारिक भाजीसुद्धा म्हटल्या जाते कारण अँटीऑक्सिडंट असल्यासोबतच यामध्ये भरपूर खनिजं कॅल्शियम पोटॅशियम लोह आणि इतर उपयुक्त घटक मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात शेवगा भाजी शरीरातील घातक जीवाणूंपासून आपल्याला वाचवते आपण या ठिकाणी शेवगा या वनस्पतीचं झाड आपण बघू शकतो आपल्या परिसरामध्ये शेताच्या धुऱ्यावर सुद्धा सहज उपलब्ध असणारं हे झाड आहे शेवगा भाजी शरीरातील घातक जीवाणूंपासून वाचवते त्यामुळे आपल्या यकृताचं कार्य सुधारून आपली हाडे देखील मजबूत होतात शेवग्याच्या सर्व झाडाचे जे सर्व भाग आहे त्याचा वापर आपण भाजीसाठी करत असतो काही भागांमध्ये पानांना वाळवून या अशा पद्धतीची भाजी आपण क खाऊ शकतो आहे काही भागामध्ये पानांना वाळवून ज्याचे कोवळे जे, जे पानं असतात त्या कोवळ्या पानाचा उपयोग त्याची जी पावडर असते त्या पावडरचा उपयोग फेस पॅक म्हणून करतात शिजवून पण आपल्याला या पानाचा उपयोग आपण करू शकतो याची बीज असते बियाची पावडरसुद्धा बनवता येते दक्षिण भारतामध्ये हे जे सांबर आपण बघतो आहे दक्षिण भारतामध्ये प्रत्येक प्रत्येकच भाजीमध्ये सांबरमध्ये रस्त्यामध्ये करीमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो आहे ओके तर शेवग्याचे इतर आणखी काही फायदे आहेत का ते सुद्धा मित्रांनो आपण बघू शकतो आहे शेवग्यामध्ये दुधापेक्षा आपण बघतो आहे की शेवग्यामध्ये दुधापेक्षा सतरा पट कॅल्शियम आढळते आपल्याला दूध हा कॅल्शियमचा एक स्त्रोत आहे हेच आपल्याला माहिती होतं तर आपल्या परिसरात आढळणारी शेवगा भाजी जी आहे पण ज्याला म्हटल्या जाते यामध्ये याच्या पावडरमध्ये पानाच्या पावडरमध्ये किंवा भाजीमध्ये दुधापेक्षा सतरा पट जास्त कॅल्शियम आढळते गाजरापेक्षा दहा पट जास्त जीवनसत्व ए म्हणजे व्हिटॅमिन अ आढळते संत्र्यापेक्षा सात पट जास्त जीवनसत्व के म्हणजेच व्हिटॅमिन सी यामध्ये आढळते पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह म्हणजे आयर्न आढळते आणि म्हणूनच शेवग्याचा उपयोग कुपोषण ज्याला मालन्युट्रिशन म्हणतो आपण कमी करण्यासाठी अनेक देशांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात शेवगा झाडाची जी लागवड आहे शेतात गावात धुर्यावर आपण मोठ्या प्रमाणे करावी मग डायबिटीस म्हणजेच मधुमेहासाठी शेवगा ही वनस्पती अत्यंत उपयोगी आहे शेवगा शेवगाची भाजी मधुमेहामध्ये उपयुक्त आहे शेवग्याच्या पानाची पावडर चहा म्हणून तर केसांसाठी सुद्धा केस चमकदार मजबूत आणि काळज होण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त आहे त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी कॉस्मेटिकमध्ये शेवग्याच्या पानाची भुकटी मोठ्या प्रमाणामध्ये वापरतात स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कारण यामध्ये ट्रिप्टोफायन नावाचं प्रोटीन असते आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं घटकसुद्धा या शेवग्यामध्ये आढळते आपल्या शरीराला निरोगी मजबूत राहावं म्हणून शेवगा भाजी आपल्या आहारामध्ये असावी मित्रांनो तर आपण ब्लड शुगर करण्या कमी करण्यासाठी ह्या डायटिशियनसुद्धा आपल्याला सल्ला देतात कारण ह्या शेवगा भाजीमध्ये कुरसेटीन हे अँटीऑक्सिडंट आहे जे आपलं ब्लड प्रेशर कमी करतं क्लोरोजेनिक ॲसिड असते आहे जे आपलं ब्लड शुगर लेव्हल जे असते क्लोरोजेनिक ॲसिडमुळं आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेवल ही और... कायम राहते आहे आणि इन्सुलिन तयार करतो त्यामुळे ब्र आपली जी ब्लड शुगर वाढलेली असते त्याला कमी करण्याचं काम ह्या शेवगा शेंगा करत असते मोरिंगा पावडर जे असते हे दही दुधासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो याची पावडरची चव जी असते ती गोड असते आणि म्हणूनच मोरिंगा म्हणजेच या शेवग्या शेंगाला एक सुपर फूड म्हणून सुद्धा म्हटल्या जाते हैं। हर्बल मेडिसिन म्हणून सुद्धा याचा वापर होतो त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी याच्या बियाचा वापर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी करत असतात शंभर ग्रॅम मोरिंगा पावडरमध्ये शंभर ग्रॅम जर आपण भाजी घेतली आहे शेवग्याची तर यामध्ये चौसष्ट किलो कॅलरी ऊर्जा आपल्याला मिळणार कार्बोहायड्रेटचं प्रमाण याच्यामध्ये आठ पॉईंट दोनशे एकोणनव्वद मे ग्रॅम असते आहे डायटरी फायबर जे असते ते दोन ग्रॅम असते आहे प्रोटीन जे आहे नऊ पॉईंट चाळीस ग्रॅम असते आहे फॅट जे असते एक पॉईंट चाळीस ग्रॅम असते व्हिटॅमिन ए सत्तेचाळीस पर्सेंट असते आहे व्हिटॅमिन बी वन ज्याला थायमीन म्हटले जाते ते बावीस पर्सेंट असते आहे विटॅमिन बी टू रायबोप्लॅविन विटॅमिन बी थ्री नायसिन हे मोठ्या प्रमाणामध्ये असते आहे पॅन्टोलिथिक ॲसिड म्हणजे बी सिक्स व्हिटॅमिन सी हे एक्कावन्न पॉईंट सेवन मिलीग्रॅम असते आहे म्हणजे जीवनसत्वाबरोबरच खनिज म्हणजे मिनरलसुद्धा या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात असते जसं कॅल्शियम आहे एकशे पंच्याऐंशी मिलीग्रॅम आयर्न जे आहे चार मिलीग्रॅम मॅग्नेशियम जे असते एकशे सत्तेचाळीस मिलीग्रॅम फॉस्फरस बेचाळीस मिलीग्रॅम मॅंगनीज पॉईंट छत्तीस मिलीग्रॅम पोटॅशियम तीनशे सदतीस मिलीग्रॅम सोडियम नऊ मिलीग्रॅम झिंक पॉईंट सिक्स मिलीग्रॅम हे सुद्धा असते आहे हा जो डेटा मी आपल्याला दिलेला आहे हा यू एस डी ए यांचा डेटा आहे पानांमध्ये विटॅमिन बी विटॅमिन ए बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणामध्ये असतं आहे म्हणूनच आपण आपल्या सांभारामध्ये भाजीमध्ये सांभारासारखं जसं सा आपण सांबार टाकतो आहे त्याप्रमाणे भाजीमध्ये याचा वापर आपण करू शकतो कारण हे डायटरी सप्लिमेंट असते आहे आणि म्हणून पानाची पावडरसुद्धा वापर जाते आहे अतिप्रमाणात जर आपण खाल्लं तर डायरिया सुद्धा होऊ शकतो याचे काही साइड इफेक्ट सुद्धा असतात अतिप्रमाणात त्याची भाजी जर आपण खाल्ली तर डाय आपल्याला डायरियाचा त्रास होऊ शकतो मात्र योग्य प्रमाणात जर आपण याचं सेवन केलं तर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे जर सेवन केलं तर मात्र हे एक अमृत म्हणून आपल्याला अत्यंत उपयुक्त असं ज्याला चमत्कारिक आपण मग म्हणू शकतो आहे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या ड्रमस्टिकचा ज्याला शेवगा म्हणतो आपण मोरिंगा ओलिफेरा ज्याचं नाव आहे या वनस्पतीचा उपयोग आपण योग्य प्रमाणात जर केला तर नक्कीच आपली रोगप्रति प्रतिकारशक्ती वाढू शकेल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवान यूट्यूब चॅनल आपण आपल्या मित्रांना शेअर करावे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ